आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवसेनेची तयारी झाली सुरू, शिरोळात झाली बैठक. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची अरुण दुधोडकर यांनी घेतली चाचपणी. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधोडकर यांनी आज शिरोळ येथे आमदार उल्हास पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात नेत्यांची गुप्त बैठक घेतली. शिवसेनेचे संपर्क नेते अरुणभाई दुधोडकर हे शनिवारी शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कुरुंदवाड नगरपालिकेला भेट दिली आणि नंतर शिरोळ येथील आमदार उल्हास पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, शाहूवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार, हातकणंगले तालुका प्रमुख बाजीराव पाटील, सातप्पा बवान, महादेव गौड, नामदेव गिरी, शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे, मंगलताई चव्हाण, मंगलताई मुसळे, माधुरी ताकारे, रेखा जाधव, दीपक यादव, शिवाजी पाटील, राजू आवळे, सूरज भोसले, संदीप पाटील, सयाजी चव्हाण, प्रतीक धनावडे, अमोल देशपांडे, अण्णासाहेब बिलोरे आदी प्रमुखांबरोबर इचलकरंजी शिवसेनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणी काय असावी, निवडणुका लागल्यास तर काय होऊ शकते आणि काय करावं लागतं याचा अंदाज घेतला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. अरुण दुधोडकर हे शिवसेनेचे कोल्हापुरातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांना कोल्हापूरच्या संपूर्ण विधानसभा क्षेत्राची माहिती आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर यश मिळण्याची रणनीती दुधोडकर आखत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नव्या राजकीय घडामोडींचं केंद्र आमदार उल्हास पाटील यांचं कार्यालय ठरलं. महानकर न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार. मग सर, उद्धव ठाकरे साहेबांनी परवा जाहीर केलेलं आहे की लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची असेल ती आम्ही स्वबळावर लढवणार. या मतदारसंघाचा या शिरोळ तालुक्यातला इतिहास पाठीमागच्या 2 महिन्यातला वर्षभरातला पाहिला तर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा शिवसैनिक स्वतः त्याग करून या ठिकाणी स्वबळावर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी एका वेगळ्या राजकीय वाटेनं जाण्याचा प्रयत्न काहींनी केला. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? जे आता हे अगोदर झालं असेल माझ्या नजरेमध्ये ज्या ज्या वेळेला आहे त्या त्या वेळेला त्यांना मी जे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार त्यांना बाकीचं बाहेरचा रस्ता मी दाखवा. आता ही गद्दारी आणि जे काय असेल ते ह्यापुढे शिवसेना पक्ष कधीही सहन करणार नाही. जे आदेश जर आमचे पक्षप्रमुख आदेश देऊन जर असं काही होत असेल पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाने आदेश दिल्यानंतर आदेशाचं पालन जर होत नसेल तर त्यांना आम्ही पक्षात राहण्याचा अधिकार नाही. हा मी त्यांना धन्यवाद साहेब. महानकर न्यूजला दिलेल्या मुलाखतीबद्दल मी तुमचं अभिनंदन करतोय. जय महाराज. जय महाराज.